नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत. या दिवाळी सणानिमित्त तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो, तसेच तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये खूप भरभराटी मिळो अशी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग वैश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजेच की आता तुम्हाला माहिती मी डेली इंटरसिटीज करतो, पुणे टू मुंबई, मुंबई टू पुणे. आणि आपली गाडी तर म्हणजे 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग ही एकदम प्रॉपर असते, परंतु मशीन शेवटी कधी पण काही पण होऊ शकतं ते आपण पण सांगू शकत नाही. तर आज सकाळी म्हणजे आज तारीख आहे मला वाटते 26 आणि वार आहे शनिवार, 26 ऑक्टोबर वार आहे शनिवार. तर पुण्यातून भरपूर डेली एअरपोर्टच्या टर्मिनल 2 किंवा टर्मिनल 1 बुकिंग भरपूर आहेत मुंबईसाठी पण. आणि मी सकाळी आज 5:45 पिकअप होता, 5 पिकअप केला कस्टमरला, एक्सप्रेसला लागलो. एक्सप्रेसला लागल्यानंतर ना तळेगाव टोल नाका क्रॉस केला की मला बॅटरीची इग्निगेशनमध्ये लाईट लागली. तर ती लाईट लागल्यानंतर ना मी म्हटलं काय प्रॉब्लेम नसेल, कारण मी बॅटरी वगैरे तर नवीनच टाकली आत्ता, तर काय नसू शकतो प्रॉब्लेम. तसेच मी गाडी पुढे खालापूर टोल पण क्रॉस केला तरी पण काहीच नाही झालं. नंतर ना स्टेअरिंगची लाईट लागली आणि त्यानंतर ना इग्निगेशन पूर्णपणे ऑफ झालं आणि गाडी फेल झाली. गाडी फेल झाली की मग पहिल्यांदा मी मधल्या लेनला होतो, मग हळूहळू मी गाडी आपली डाव्या साईडला घेतली, एकदम रस्त्याच्या बाजूला लावली. त्याच्यानंतर ना गाडी अगोदर चेक केली आणि माझ्या आम्ही 7-8 मित्र आहेत, आम्ही डेली आम्ही इंटरसिटीज करतो, त्याच्यामध्ये आम्ही लाईव्ह लोकेशन दररोज शेअर करत असतो, म्हणजे कधी कोणाला काय प्रॉब्लेम आला तर हेल्प करू शकतो. तर माझ्या पाठीमागंच राहुल होता, तर राहुल 10 किलोमीटर पाठीमागं होता, तो आला. त्याच्यानंतर ना त्याच्या पण गाडीमध्ये 3 T1 त्याचा ड्रॉप होता आणि माझे जे कस्टमर होते त्यांचं पण लगेच जास्त होतं आणि 2 होते, त्याच्यामुळे त्याच्या गाडीमध्ये काय ॲडजस्ट नाही झालं. ते आम्ही गाडी ढकलून वगैरे पाहिलं तर गाडी काय स्टार्ट झाली नाही. त्याच्यानंतर ना मग तिथून पुढचा सगळा खरा प्रॉब्लेम चालू होतो, म्हणजे की कस्टमरची तर टर्मिनल 2 चालले, म्हणजे त्याची फ्लाईट आहे, ऑलरेडी 10:30 फ्लाईट होती. आम्ही 7:15 वाजले होते गाडी बंद पडली त्यावेळेस, म्हणजे 6:30 काहीतरी मला वाटतं गाडी बंद पडली. आणि मग फोन वगैरे चालू केले. पहिल्यांदा मी काय केलं की जिथं गाडी बंद पडली तिथं आपल्याला, तुम्ही जर एक्सप्रेस हायवेने जात असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचे, मी स्क्रीनशॉट टाकतो, ते किलोमीटरचे बोर्ड लावलेले असतात. किलोमीटरचा पहिल्यांदा फोटो काढून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला कोणाला पण, कारण मध्ये रस्त्यामध्येच आपली गाडी बंद पडली असते तर लोकेशन आपण सांगू शकत नाही, तर किलोमीटरवरती लोकेशन आपण एक दुसऱ्यांना सांगू शकतो. त्याच्यानंतर न माझ्यासोबत पण फर्स्ट टाईमच झालं असं, म्हणजे कुठंतरी अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी बंद पडली. मग तो राहुल तर गेला, त्याच्यानंतर मग काय करायचं म्हणून मग मी गुगलवरती सर्च केलं. गुगलवरती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर तर इमर्जन्सीचा नंबर घेतला, मी इथे स्क्रीनशॉट टाकतो. त्यांना फोन लावले, पहिल्यांदा 112 फोन लावला, त्यांनी पण बोलले की नाही, त्यांनी काही रिसिव्ह नाही झाला माझा फोन. त्याच्यानंतर मी तो इमर्जन्सी महामार्ग मदत केंद्राला लावला, त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी मला परत दुसरा एक नंबर दिला, तो पण मी इथे स्क्रीनशॉट टाकतो. त्यांना फोन केल्यानंतर ना ते बोलले की आम्ही IRB म्हणून, तुम्ही बघत असाल तर एक्सप्रेस हायवेवर ते बोलेरो गाड्या घेऊन ते गाड्या फिरत असतात, मग ते IRB वाले 10-15 मिनिटांनंतर ना माझ्यापर्यंत आले. तोपर्यंत मी कस्टमरला गाडी भेटणं गरजेचं होतं. 1-2 ग्रुपवरती मेसेज केले की असं असं झालं, कोणी ॲडजस्ट करत असेल तर बघा, तिकडनं काय मदत झाली नाही. मग आम्हीच लिफ्ट मागत होतो कस्टमरसाठी, मग एक ट्रॅव्हल्सवाला नशीब थांबला. ट्रॅव्हल्सवाल्याला मग ते लगेज वगैरे कस्टमरचं सगळं मी गाडीमध्ये ठेवलं त्याच्या, आणि मग कस्टमर गेला. तो एक प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह झाला, ते चांगलं झालं, कारण जर कस्टमरची फ्लाईट मिस झाली असती तर त्याचं नुकसान झालं असतं. त्याचं नुकसान झालं असतं तर पुढं काय काय झालं असते, प्रॉब्लेम अजून वाढले असते. कस्टमरला तिथून पहिल्यांदा पाठवून दिलं, ते एक चांगलं झालं. ट्रॅव्हल्सवाला थांबला. त्याच्यानंतर ना मग मी टोईंगवाल्याचा नंबर भेटला, मला टोईंगवाल्याला फोन केला, टोईंगवाला आला. परंतु अशा ज्यावेळेस आपल्यासोबत अशा गोष्टी घडत असतात त्याच्यावेळेस, त्यावेळेस म्हणजे अडचणीत प्रत्येकजण प्रत्येकाचा फायदा घेण्याचा कधी पण प्रयत्न करत असतो. आता टोईंगवाला मला म्हणे की आता तिथून पुढं मग कुठं न्यायचं हा प्रॉब्लेम होता, म्हणजे गॅरेजवाल्याकडे न्यायचं का शोरूमला न्यायची गाडी, अजून काय माहीत नाही. तर मग त्याचं थोडंसं बोलणं ऐकलं मी, म्हणजे फोनवरती त्यांनी गॅरेजवाल्याला फोन केला, भाई ये आदमी बहुत परेशान आहे, इसका जो कुछ प्रॉब्लेम रहेगा सॉल्व करके देना,
म्हटलं थोडं सा मला डाऊट आल्यासारखं झालं, म्हणून मी म्हटलं ठीक आहे भैया, मेरा मालिक बोल रहा है की शोरूम में गाडी लेके चल, मतलब लोकल गॅरेज में मत दिखा करके. म्हणलं ठीक, तो म्हणला मग मला ठीक आहे चालतंय की मी घेऊन जातो. मग शोरूमला आत्ता गाडी आणून सोडली इथं, तर आता वाजले जवळजवळ 9:15 वाजलेत, अजून 10-15 मिनिटानंतर नंतर येतील शोरूममध्ये, माझे पैसे एक्स्ट्रा जातील, परंतु म्हणजे काही डाऊट राहणार नाही मनात. कारण बाहेरच्या गॅरेजमध्ये, एकतर पनवेलमध्ये, आता मी पनवेलमध्ये आपल्याला कुठल्या गॅरेजवाला माहीत नाही, पुण्यामध्ये पुण्याच्या म्हणजे आपण जिथे राहतो त्या ठिकाणी जर काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी माहिती असतात, पनवेलमधलं काय माहिती नव्हतं. म्हणून मी सरळ सरळ मारुती सुझुकीच्या सर्व्हिस साईडला आलोय. तर इथं आता बघूयात आपण काय प्रॉब्लेम होतो काय नाही. ते तर डायरेक्ट बोलले गाडी नुसती चेकअप करायला 2000 रुपये लागतील, आणि म्हटलं ठीक आहे जाऊ दे. आता अडचणीच्या काळामध्ये ह्या गोष्टी सगळ्या होतच असतात. त्याच्यानंतर ना टोईंगवाला पहिल्यांदा 2500 रुपये बोलला, एक 14 ते 15 किलोमीटर डिस्टन्स होता. त्याला कसं तरी म्हटलं टुरिस्टची गाडी आहे, थोडं हेल्प कर हे कर ते कर, तेव्हा कुठं त्याने 2300 रुपये बोलला, नाहीतर तो यायला तयार नव्हता. त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं 2300 ते 2300, टोईंगवाल्याला 2300 रुपये दिले. आता शोरूमवाले किती खर्च काढतील माहीत नाही, बघू मी प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर ना सांगतो. आणि कस्टमर पण, ज्या कस्टमरला टर्मिनल 2 ला सोडायचं होतं ते पण चांगले होते, त्यांना गाडीत भेटलं म्हणजे त्यांचा नंबर एक्सचेंज वगैरे केला आम्ही. मला म्हणले भैया जितना पैसा होगा उतना बता देना, मैं आपको गुगल पे कर दूंगा. म्हणलं ठीक आहे, पहिले त्यांना फ्लाईट त्यांची मिळाली तर बरं होईल, कारण अशा सगळ्या गोष्टी इंटरसिटीमध्ये घडतात. कारण तरी पण मी गाडी कधीच 10,000च्या पुढं जाऊन देत नाही, 10,000च्या आतमध्येच गाडी नेहमी सर्व्हिसिंग करतो, मेंटेन करतो. कारण मला माहिती आहे आपली गाडी इंटरसिटीला चालते आणि कधी काय प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायचं होतं. म्हणजे अशा पण अडचणी येऊ शकतात आपल्यासोबत अर्ध्या रस्त्यामध्ये, आणि त्याच्यानंतर आल्यानंतर काय करायचं. आता हे तरी एक्सप्रेस हायवेला असल्यामुळे सगळ्या मदती जागेवरती भेटू शकतात आपल्याला, पण हेच जर थोडंसं आउटसाईडला किंवा आउटस्कर्टला झालं तर प्रॉब्लेम जास्तच क्रिएट होतात. तर बघूयात आता कितीपर्यंत खर्च निघतो काय करतो, मी तुम्हाला पुढे सांगतोच. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते माहीत नाही. मित्रांनो, आपल्या गाडीचा झालेला आहे अल्टरनेट खराब, आणि शोरूमवाले बोलले की पार्ट नवीन टाकावं लागेल, कारण कुठल्याही शोरूममध्ये कुठलेही पार्ट रिपेअर करत नाही. ते थोडा काहीतरी फॉल्ट निघाला की डायरेक्ट नवीन टाकतात. तर नवीनची प्राईस जवळजवळ 10,500 रुपये होती. पंदूर रिपेअर होत असल्यामुळे मी काय नवीन टाकण्याच्या भानगडीत पडलोच नाही, आणि त्यांच्याकडे पार्ट पण अवेलेबल नव्हता. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं जे काय बिल होते माझं तेवढं क्लोज करा, मी गाडी घेऊन जातो म्हणून. मग तिकडनं मी त्यांचं बिल वगैरे पे केलं आणि परत टोईंगवाल्याला फोन केला. टोईंगवाल्याला फोन केल्यानंतर त्याला म्हटलं तुझा जो ओळखीचा गॅरेजवाला आहे त्याच्याकडे चल. मग पळसपे फाट्यावरतीच एक गॅरेज भेटलं आपल्याला जवळच, मग परत गाडी तिकडे घेऊन गेलो टो करून, आणि त्यांनी लवकरच आपलं लगेच हे करून दिलं, रिपेअर करून दिला अर्ध्या तासामध्येच अल्टरनेट. मग गाडी वगैरे सगळी मी चेक केली, गाडी व्यवस्थित चालत होती. आणि त्यानंतर ना मग पनवेलमध्येच होतो, पनवेलमध्ये गेलो. म्हटलं पनवेलमध्ये नको थांबायला, म्हणून मी खारघरमध्ये गेलो. खारघरमध्ये गेल्यानंतर ना पहिल्यांदा एक आपल्याला फेक बुकिंग पडली नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर परत सिडन इंटरसिटीमध्ये पिंपळे सौदागर आली. पिंपळे सौदागर मी ॲक्सेप्ट केले. 5 किलोमीटर पिकअप होता, पिकअपला जाण्यासाठी निघालो मी. 3 किलोमीटर गेलो, 2 किलोमीटर असताना समोरच्या मॅडमने ती कॅन्सल केली ट्रीप. परत मग विचार केला की परत म्हटलं तिथे जागेवर थांबण्यापेक्षा म्हटलं जिथून आपल्याला बुकिंग आले तिकडे जाऊन थांबू, म्हणजे जरी परत त्यांना करायचे असेल बुकिंग तर आपल्याला येईन. मग तिकडे जात असतानाच मला डायरेक्ट बुकिंग आली साताऱ्याची. ती पण म्हणजे कोणाची तरी रिझर्वेशन होती, तो टायमावरती पोचले नाहीत त्या रिझर्वेशनला, त्याच्यामुळे ती बुकिंग मला आली. तर मी म्हटलं चला जाऊ द्या, आज जास्तच खर्च झाले त्याच्यामुळे थोडा ताण झाला तरी चालेल, पण घेऊयात ट्रीप. ट्रीप ॲक्सेप्ट केली. 4:45 मी निघालो खारघरमधून साताऱ्यासाठी. 9:45 जवळजवळ ड्रॉप झाला आपला साताऱ्यामध्ये, आणि त्यानंतर परत मग तिकडनं तर काही सीटं पण नव्हती भेटणार आणि ट्रीप पण नव्हती भेटणार. त्याच्यामुळे मग तिथं बाहेर येऊन थोडं CNG भरला हायवेला, आणि बाजूलाच एक धाबा वगैरे होता तिथं जेवण केलं, आणि मग 11:45 निघालो मी तिथून, 1 वाजता घरी आलो. अशा पद्धतीने पूर्ण हेक्टिक डे होता. पैसे पण खूप खर्च झाले आणि बऱ्यापैकी रिटर्न पण भेटले, पण दिवस वायाला गेला तो. कारण गाडीचा तोच प्रॉब्लेम आहे आपल्या. आता ह्या गाडीला जवळजवळ माझ्या 5.5 ते 6 वर्ष झाले, त्याच्यामुळं मेंटेन किती पण ठेवले तरी म्हणजे काही काही पार्ट असतात ते खराब होऊ शकतात. आणि इंटरसिटीमध्ये आउट स्टेशनमध्ये आपण ट्रॅव्हलिंग आपलं जास्त होत असतं,
त्याच्यामुळं तो थोडं रिस्कीच असतं, पण तरी पण गाडी आपली पूर्णपणे मेंटेन आहे. आता सांगू शकत नाही आपण मशीन किती गेले तरी शेवटी कधी काही प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. तर अशा पद्धतीने जरी प्रॉब्लेम आला तरी घाबरायचं नाही, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असते हेच या व्हिडिओमधून सांगायचं होतं. कारण बरंच कारण आणि कस्टमर हँडलिंग पण जमलं पाहिजे त्याच्यासोबतच, कारण ज्यावेळेस गाडी अशी मध्ये बंद पडते कस्टमर आपल्यावरती चढण्याचा प्रयत्न करतं. परंतु जे काय असेल ते रिअल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा, त्यांना शांत करायचं. त्याच्यानंतर किंवा काहीतरी ऑप्शन त्यांना शोधून दिल्यानंतर ते तरी गपचूप बसतात. अन्यथा जर आता माझ्याच कस्टमरची जर फ्लाईट वगैरे मिस झाली असती तर तो पुढे मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यामुळे मी म्हटलं आपली गाडी नंतर आपण दुरुस्त करू शकतो, परंतु पहिलं कस्टमरला काहीतरी आपण ऑप्शन शोधून देऊया. आणि नशिबाने कस्टमरला गाडी पण भेटली, मी परत त्यांना विचारलं पण ते बोलले आम्हाला व्यवस्थित फ्लाईट पण मिळाली, तर म्हटलं बरं झालं. तर अशा पद्धतीने अशा पण घटना आपल्यासोबत घडतात. हाच एक माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करायचा होता. चला आपण व्हिडिओ हा इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.